भारताचे 1991 पासूनचे आर्थिक धोरण इयत्ता 11वी अर्थशास्त्र जागतिकीकरण. नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण अर्थशास्त्रामधील पुढची संकल्पना 1991 धोरणातील जागतिकीकरण हा भाग बघायचा आहे. तर तत्पूर्वी उदारीकरण खाजगीकरण हा भाग आपण बघितला आहे, अभ्यासला आहे. हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ पहा, लाईक करा, शेअर करा, संपूर्ण व्हिडिओ पहा. काही शंका असतील तर कमेंट्स करा. तर विद्यार्थी मित्र, आपल्याला जागतिकीकरण, कारण नवीन धोरणामध्ये तीन संकल्पना राबवण्याचा प्रयत्न झाला, उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण, की जेणेकरून देशाचा विकास ज्या आर्थिक संकट होतील यातून बाहेर पडण्यासाठी जो लवकरात लवकर व्हावा या हेतूने अशा पद्धतीची संकल्पना राबवली गेली. जागतिकीकरण म्हणजे नवीन आर्थिक धोरणांचं अंतिम ध्येय जागतिकीकरण होय. नवीन आर्थिक धोरण याचं अंतिम ध्येय जर असेल तर ते जागतिकीकरण. म्हणजे काय, अधिक काटेकोरपणे जर सांगायचं झालं तर उदारीकरण आणि खाजगीकरणामुळं अंशतः अर्थव्यवस्थेच्या जागतिकीकरणाला प्रेरणा मिळाली, चालना मिळाली. त्यामुळे जागतिकीकरण म्हणजे एक जागतिक अर्थव्यवस्थेची निर्मिती सोय. जगाची एक किंवा जग ही एक बाजारपेठ ही संकल्पना यामध्ये राबवण्याचा प्रयत्न केला. वैश्विक अर्थव्यवस्था ही अशी सीमारहित अर्थव्यवस्था असते की जिथं नफा, वस्तू, सेवा, भांडवल, श्रम आणि तंत्रज्ञानाचा प्रवाह हा मुक्तपणे देशाच्या सीमापार जात असतो, सीमाबाहेर जात असतो. थोडक्यात आपल्याला असंही म्हणता येईल की जागतिकीकरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी एकरूप करणे. यामध्ये मुक्त व्यापार आणि गुंतवणुकीवरील जी बंधनं होती ही सर्व मोडीत काढणे किंवा ती काढून टाकणे म्हणजे जागतिकीकरण. तिथं आयात निर्यात होत असताना अनेक निर्बंध होते, अनेक नियम होते, हे सर्व नियम मोडीत काढणे म्हणजे जागतिकीकरण. त्यामुळं आज 91 जर आपण बघितलं, या नवीन धोरणामुळं, जागतिकीकरणामुळं आपल्या देशामध्ये अनेक उद्योग, व्यवसाय, भांडवल गुंतवायला उत्सुक होते, तयार होते. आज भारत, चीन किंवा खुली बाजारपेठ आहे, आज बऱ्याच देशातून आपण आयात निर्यात करत असतो. तर हे जागतिकीकरणामुळं त्या देशांचा, आपल्या देशांचा, दोन्ही देशांचा विकास खूप चांगल्या पद्धतीनं होतेला आपल्याला पाहायला मिळतो. अशा ह्या जागतिकीकरणासाठीचे काही उपाय, आपला पहिला उपाय संख्यात्मक नियंत्रणाचे उच्चाटन, नाश. आयात आणि निर्यातीवरील सर्व संख्यात्मक जे नियंत्रण होते यांचं उच्चाटन करण्यात आलं. प्रशुल्क दरात घट करण्यात आली, जे काही शुल्क किंवा फी आकारली जात होती ही कमी करण्यात आली. औद्योगिक वस्तूवरील लावण्यात येणारा आयात दर हा कमी करण्यात आला. त्यामुळं बाहेरच्या देशातून आपल्या औद्योगिक वसाहतीसाठी काही कच्चा माल किंवा काही यांत्रिकीकरण जे येत होतं याचं आयात जर दर होता तो खूप जास्त होता, या नवीन धोरणामध्ये जागतिकीकरणामुळं तो खूप कमी झाला. त्यामुळं अनेक जर्मनीच्या कंपन्या, रशियाच्या कंपन्या, फ्रान्सच्या कंपन्या आपल्या देशात गुंतवणूक करायला तयार झाल्या, करायला लागल्या, आणि त्यामुळे त्याही देशांचा आणि आपल्या देशांचा खूप चांगल्या पद्धतीने विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. अशा पद्धतीचा पहिला उपाय. दुसरा आहे विदेशी भांडवलाला प्रोत्साहन. या जागतिकीकरणामुळं जे इतर देश आहेत जे आपल्या देशामध्ये भांडवल गुंतवू शकतात त्यांना प्रोत्साहन देण्यात आलं. सरकारनं आर्थिक क्षेत्र परकीय गुंतवणुकीसाठी खुलं केलं, त्यामुळे विविध क्षेत्रात परकीय गुंतवणूक खूप चांगल्या पद्धतीनं सुरू झाली. भारतीय अर्थव्यवस्था या जागतिकीकरणासाठी खुली करण्यात आली. जसं आज अमेरिकेनं एनरॉ प्रकल्पामध्ये केलेली गुंतवणूक असेल किंवा अनेक प्रकल्पामध्ये जर्मनीनं काही कंपनी याच्यामध्ये आपली गुंतवणूक केलेली आहे, जपाननं मेट्रो रेल्वेमध्ये केलेली आपल्याला गुंतवणूक पाहायला मिळते. अशा अनेक देश आपल्या देशामध्ये गुंतवणुकीला तयार झालेत, त्यांना प्रोत्साहन मिळालं, त्यामुळं त्याही आपल्या त्या माध्यमातून सुद्धा आपल्या देशाचा आर्थिक विकास खूप चांगल्या पद्धतीनं झालेला आपल्याला पाहायला मिळतो, असा दुसरा उपाय होता. तिसरा आहे रुपयाची परिवर्तनशीलता. रुपयाचा विनिमय दर, जे देवघेवीचा जो दर होता हा लवचिक करण्यात आला.
त्यामुळे सर्व चालू खात्यावरील व्यवहाराबाबत रुपया हा पूर्णपणे परिवर्तनशील करण्यात आला. म्हणजे करंट अकाउंटवर किंवा चालू खात्यांवर जे रुपया होता याचं पूर्णपणे परिवर्तन एका खात्यातून दुसऱ्या खात्यात किंवा एका ह्याच्यातून तो आपल्याला सहज वर्ग करता येऊ लागला, हस्तांतरित करता येऊ लागला, विनिमय करता येऊ लागला, देवघेव करता येऊ लागली. या उदारीकरणामुळं, जागतिकीकरणामुळं हे सर्व इतर देशातून ह्या याचं परिवर्तन जे अमेरिकेचं भारतामध्ये डॉलरचं रूपांतर पैशामध्ये किंवा पैशाचं रूपांतर डॉलरमध्ये यांचं रूपांतर अशा पद्धतीनं हे इथं परिवर्तन करण्यात आलं. त्यामुळं हे सर्व व्यवहार तात्काळ होऊ लागले. त्यानंतर विदेशी कंपनींचा सहभाग तिसरा आपल्याचा चौथा फायदा आपल्याला बघायला मिळतो जागतिकीकरणाचा. विदेशी कंपन्यांचा खूप मोठा सहभाग या जागतिकीकरणामुळे निर्माण झाला. भारतीय कंपनींना विदेशी कंपनीसोबत सहभागाची परवानगी देण्यात आली. उदाहरणार्थ मारुती सुजुकी, मारुतीची जी सुजुकी आहे ही गाड्या बाहेरच्या कंपन्याची गुंतवणूक आणि आपल्या देशाची गुंतवणूक अशा पद्धतीनं होऊ लागले. हिरो होंडा, जपान, भारत, सुजुकी या दोन्ही देशांचं, टाटा कोरस किंवा लोह व स्टीलमध्ये दक्षिण आफ्रिकेनं आपले व्यवहार केलेले आहेत. जे आपल्या विदेशी कंपन्या यांचा या भांडवल गुंतवणुकीमध्ये खूप चांगल्या पद्धतीचा सहभाग झाला. त्यामुळे आपल्या देशातसुद्धा हे व्यवसाय, हे उद्योग खूप चांगल्या पद्धतीनं कार्य करू लागले. त्यांचा उद्योग चांगल्या पद्धतीने चालवला, त्यामुळेसुद्धा विकास आपल्याला झालेला पाहायला मिळतो. त्यानंतर पाचवा उपाय दिसतो दीर्घकालीन व्यापारी धोरण. दीर्घकालीन आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी व्यापारी धोरण बदल करण्यात आलं. या धोरणींची काही मुख्य वैशिष्ट्ये होती उदारीकरणाचं धोरण, आंतरराष्ट्रीय व्यापारात निर्बंधात घट, विदेशी सहभागाला प्रोत्साहन. त्यामुळं अशा ह्या धोरणामुळं आपलं व्यापारी धोरण खूप चांगल्या पद्धतीनं झालं. त्यामुळं इतर देश आपल्या देशात किंवा आपल्या मोठमोठे उद्योजक भांडवल गुंतवायला उत्सुक झाले की जेणेकरून आर्थिक वृद्धीला, आर्थिक विकासाला खूप चांगल्या पद्धतीने प्रेरणा मिळालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर शेवटचा उपाय आपल्याला दिसतो निर्यातीला प्रोत्साहन. आपल्या देशात जास्त आयातीपेक्षा निर्यात जर जास्त केले तर देशाचा विकास चांगल्या पद्धतीने होईल. म्हणून निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन आर्थिक धोरणामध्ये निर्यातदारांना उत्तेजन देण्यात आले. निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष आर्थिक क्षेत्र सेटची स्थापना करण्यात आली की जेणेकरून आज आपला बऱ्याच वस्तूंची निर्यात बाहेरच्या देशात फळांची असेल, फुलांची असेल किंवा अन्य बऱ्याच वस्तूंची निर्यात केली जाते अशा निर्यातीला प्रोत्साहन दिलं जातं. रत्नागिरीहून डायरेक्ट आंबा जो ऑफिस आहे वगैरे अफगाणिस्तान, इराण, इराकला निर्यात केला जातो किंवा नाशिकची तासगावची द्राक्ष ही इतर देशात एक्सपोर्ट केली जातात, निर्यात केली जातात. अशा बऱ्याच वस्तूंची निर्यात याला प्रोत्साहन देण्यासाठी सेटची स्थापना केली की या माध्यमातून निर्यात खूप चांगल्या पद्धतीनं होत असते. धन्यवाद.